मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी दादर ते सावंतवाडी विशेष गाडीला दिवा येथे थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाण्यापुढील प्रवाशांची होणारी रखडपट्टी थांबणार आहे. या गाडीला दिवा येथे थांबा देण्याची मागणी बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित होती. मध्य रेल्वेवर दादर सावंतवाडी ही विशेष गाडी 18 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत प्रत्येक रविवार, मंगळवार आणि शुक्रवार दादरहून सकाळी 7:50 सुटणार आहे. ही गाडी सावंतवाडीला त्याच दिवशी सायंकाळी 7:50 पोहोचेल. या गाडीला दिवास्थानकात सकाळी 8:35 थांबा देण्यात आला आहे. परतीच्या प्रवासासाठी सावंतवाडी दादर विशेष गाडी 19 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर पर्यंत दर सोमवार, बुधवार, शनिवारी पहाटे 4:50 सुटून दादरला त्याच दिवशी दुपारी 4 पोहोचणार आहे. ही गाडी दिवास्थानकात दुपारी 3 येणार असून या गाडीला ठाणे, दिवा, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.